शहीद दिनाच्या निमित्ताने या क्रांतीभूमी चिमूरच्या सर्व शहीदांना या ठिकाणी नमन करतो. सर्व स्वातंत्र्य संग्राम सेनानींना या ठिकाणी अभिवादन करतो. आणि आज श्रद्धे अटल बिहारी वाजपेयी जी यांचाही स्मृती दिवस आहे, त्यांना देखील या ठिकाणी मी अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले माजी खासदार अशोकराव नेतेजी ज्यांनी हा भव्य कार्यक्रम आयोजित केला, ते आपले लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडिया, अतुलजी देशकर, संजयजी धोटे, मितेशजी भांगडिया, लक्ष्मणजी गमे, राजू पाटील झाडे, संतोषजी रडके, मायाते ननावरे, इंदुबाई आंबोरकर, संजयजी देवतळे, सुबोधदादा, जनार्दन दादा बोधे, मनोहरजी रायपूरकर, सुलोचनाताई मिसाळ, शांताताई काळे, त्याचप्रमाणे पार्वतीबाई वड्रे, तानाबाई कुंभारे या ठिकाणी उपस्थित, कमलाबाई कठाणे, सुमनताई पिंपळापुरे, दत्तात्रय पिंपळापुरे, दयारामजी वळवे, मोरेश्वरजी ठिकरे, मनसाराम बोरकर, विनायकजी बोरकर, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, ही शहीदांची भूमी आहे. देशाच्या स्वातंत्र्याकरता छातीवर गोळ्या खात आणि प्रसंगी फासावर जात असताना देखील भारत माता की जय म्हणणारे जे लोक आहेत त्यांची क्रांतीभूमी म्हणजे ही चिमूरची भूमी आहे. आणि म्हणून या क्रांतीभूमीला सर्वात पहिल्यांदा मी नमन करतो, या क्रांतीभूमीला मी नतमस्तक होतो. खरं म्हणजे देशाच्या इतिहासामध्ये चिमूरची आणि आष्टीची क्रांती ही खऱ्या अर्थानं एक मोठी क्रांती म्हणून त्याची नोंद झाली. कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, भारतीय स्वातंत्र्याच्या 5 वर्ष आधी याच चिमूरमध्ये स्वातंत्र्याचा झेंडा फडकला आणि चिमूरने स्वतःला स्वतंत्र घोषित केलं. आणि केवळ चिमूरने केलं असं नाही, तर त्या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देखील उल्लेख केला की चिमूरची भूमी ही स्वतंत्र झालेली आहे. आणि म्हणून भारतीय स्वातंत्र्याची सुरुवात ज्या ठिकाणून झाली अशा प्रकारची भूमी आहे. पण हे झाल्यानंतर इंग्रजांनी अनन्वित अत्याचार या ठिकाणी केले, अनेक आमचे लोक शहीद झाले, अनेकांना फाशी झाली, अनेकांना जेलमध्ये डांबून ठेवण्यात आलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नेतृत्वात जाग उठो बालवीरो अब तुम्हारी बारी आहे म्हणत ज्या प्रकारे या भूमीमध्ये क्रांतीचं स्फुरण आपण सगळ्यांनी बघितलं, आज खरोखर त्या सर्व शहीदांना आपण नमन करण्याकरता या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. आपल्याला कल्पना आहे की या भूमीमध्ये राष्ट्रसंतांना ज्यावेळी इंग्रजांनी अटक केली, त्यानंतर अनन्वित अत्याचार झाले, 21 जणांना ठार मारण्यात आलं, 26 जणांना काळा पाण्याची शिक्षा झाली, संपूर्ण गावाला 1.5 लाखाचा दंड त्या ठिकाणी ठोठवला गेला, पण तरी देखील चिमूर कधीच थांबलं नाही. आणि म्हणूनच या चिमूरकरांच्या आणि विशेषतः राष्ट्रसंतांच्या चरणी आपण सगळे नतमस्तक आहोत. आज खऱ्या अर्थानं आपल्याला याची कल्पना आहे, हा शहीद दिवस आपण याकरता या ठिकाणी साजरा करतो. कालच आपण आपला स्वातंत्र्य दिवस साजरा केलाय, हे दिवस साजरा करणं ही औपचारिकता नाही आहे. या स्वातंत्र्याचं मोल काय आहे हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. आज अधिकाराबद्दल प्रत्येक व्यक्ती बोलतो, अधिकार तर महत्त्वाचे आहेतच, पण त्या अधिकारासोबत प्रत्येकाला आपलं कर्तव्य देखील माहिती असलं पाहिजे. ज्याला अधिकार माहिती आहेत त्याला जर कर्तव्य माहिती असलं तर तो समाज आणि तो देश कधीच मागे वळून पाहत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या क्रांतीवीरांची स्मृती जिवंत ठेवत
आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगतो की तुला जे मिळतंय ते केवळ यांच्यामुळे मिळतंय, यांनी बलिदान दिलं नसतं तर तुला देखील हे मिळालं नसतं, हे सांगण्याकरता स्मृती दिवस या ठिकाणी आयोजित होतो. आज खर म्हणजे अटल बिहारी वाजपेयीजींचा देखील स्मृती दिवस आहे. अटल बिहारी वाजपेयीजींनी या देशाला एक असं नेतृत्व दिलं जे कणखर नेतृत्व होतं, या देशाला अणुसंपन्न केलं, अनेक मोठ्या मोठ्या राष्ट्रांचा भारतावर दबाव होता अणुस्फोट करू नका आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी बहिष्कृत करू, पण अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं माझ्या देशाला मजबूत करणं हे माझं कर्तव्य आहे, मी तुम्हाला दबणार नाही, मी तुमचं ऐकणार नाही. बॉम्ब त्या ठिकाणी अणुस्फोट झाला, अणुस्फोट झाल्यानंतर या भारतावर अनेक राष्ट्रांनी बहिष्कार टाकला. अटलजींनी सांगितलं मी तुमच्याकडे भिकेचा कटोरा घेऊन येणार नाही, तुम्हाला माझी गरज आहे, मला तुमची गरज नाही आहे. आणि 4 वर्षानंतर तेच खरं ठरलं. अमेरिकेसहित या सगळ्या राष्ट्रांना भारताकडे येऊन सांगावं लागलं आम्ही तुमच्यावर लावलेले प्रतिबंध काढतो आहे आणि तुमच्यासोबत सगळे व्यवहार सुरू करतो आहे. अशा प्रकारचं कणखर नेतृत्व ज्यांनी भारताला दिलं त्या अटल बिहारी वाजपेयीजींचा देखील आज स्मृती दिवस आहे. आणि या सगळ्या दिवसाचं औचित्य साधून आमचे बंटी भांगडियाजी यांनी केवळ शहीद स्मृती दिवस नाही तर शहीदांच्या स्मृतीला नमन करत असताना आमची जी जनता आहे, आमचे जे जनसामान्य आहेत, दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे याकरता शेकडो कोटी रुपयाची कामं या ठिकाणी ओढून आणली आणि त्या कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण देखील आज करण्यात आलेलं आहे. मगाशी बंटी ज्यावेळेस यादी वाचत होता त्यावेळी माझ्या लक्षात आलं बंटीनी कशा कशावर माझ्या सह्या घेतल्या मला तोपर्यंत माहितीच नव्हतं. बंटी एक एक फाईल घेऊन येतो मी सह्या करत जातो, एक एक फाईल घेऊन येतो मी सह्या करत जातो. आज त्याचा हिशोब पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं या विदर्भामध्ये सर्वात जास्त विकास निधी नेणारा कोणी आमदार असेल तर तो आमचा बंटी भांगडी आहे. पण मला याचा आनंद आहे, सामान्य माणसाकरता जर कोणी काम करत असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे. आज आपण बघा छोट्यात छोटं काम मोठ्यात मोठं काम प्रत्येक समाजाचा विचार, रस्त्यांची कामं सिंचनाची कामं पीक विम्याची कामं ही सगळी कामं या ठिकाणी केली. आज गावोगावी सभा मंडप होत आहेत, तलाठ्यांची कार्यालय होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारची कार्यालय होत आहेत. प्रशासन हे सामान्यांपर्यंत पोचलं पाहिजे हा जो काही प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतो आहे. कुणबी समाज असेल, तेली समाज असेल, माना समाज असेल, ओबीसी समाज असेल, वेगवेगळ्या समाजाचा विचार करून त्यांना कशा प्रकारे आपल्याला फायदा देता येईल, कारण सगळ्या समाजाला आपल्याला एकत्रित घेऊन चालायचं आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये आपण सांगतो की पथका अंतिम लक्ष नाही है, सिंहासन चढते जाना, सब समाज को लिए साथ में आगे है बढते जाना. अशा प्रकारे सगळ्यांना सोबत घेऊन पुढे चालण्याचा जो प्रयत्न बंटी तुम्ही करताय म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो. शेवटी विकास म्हणजे काय असतो, ज्यावेळेस शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं. अरे आपल्या देशाचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांनी या ठिकाणी गेल्या 10 वर्षात काय चमत्कार करून दाखवला, 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढण्याचा चमत्कार हा माननीय नरेंद्र मोदीजींनी करून दाखवला. या देशात अनेक प्रधानमंत्री यायचे, प्रत्येक वेळी गरिबी हटावचं भाषण व्हायचं पण कधी गरिबी हटली नाही, पण 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढण्याचं काम हे मोदीजींनी केलं आणि आपल्यालाही त्याच मार्गाने जायचं आहे. या देशामध्ये जोपर्यंत गरिबी आपण संपवणार नाही तोपर्यंत आपला देश विकसित होऊ शकत नाही आणि म्हणून प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे याकरता आपण सगळे काम करतो. आज मला आनंद आहे शेतकऱ्यांकरता आपल्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले. धानाच्या शेतकऱ्याला आपण 20,000 रुपये त्या ठिकाणी बोनस दिला,
मागच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी भाव कमी मिळाला तर त्यालाही आपण 5000 रुपयाचा बोनस देण्याचा निर्णय घेतला. मला सांगताना आनंद वाटतोय, पुढच्याच आठवड्यात 21 तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं आम्ही सुरू करणार आहोत. कापूस आणि सोयाबीनचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जाणार आहेत. मला अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला एक अडचण वाटते, जी तुम्ही ई पीक पाहणी केली, त्या ई पीक पाहणीमध्ये आमचं नाव आलं नाही, आम्हाला हे पैसे मिळतील की नाही. मी सांगितलं काळजी करू नका, ई पीक पाहणीत जर तुमचं नाव आलं नसेल तर 7-12 उतार्यावरनं देखील तुम्हाला पैसे देऊ, पण कोणालाही पैशापासून वंचित ठेवणार नाही, सगळ्यांना हे पैसे देण्याचं काम आपण करू. आज तुम्ही बघा, आपण 1 रुपयात पीक विमा ही योजना सुरू केली. एकट्या या मतदारसंघामध्ये बंटी भांगडियांच्या प्रयत्नातून 90 कोटी रुपयाचा पीक विमा जमा होतोय. 30 कोटी रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा देखील झालाय, उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात देखील पैसा जमा होतोय. हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. आज मला सांगितलं पाहिजे, आपण निर्णय केला शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारच्या माध्यमातून झाला, यापुढे शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही ही व्यवस्था आपण केली. पण ही व्यवस्था करत असताना अजून एक गोष्ट आपण केली. शेतकरी आम्हाला नेहमी म्हणायचे, वर्षानुवर्ष आम्हाला अर्धे दिवस सकाळी वीज, अर्धे दिवस रात्री वीज, रात्री आम्ही शेतामध्ये जाऊन शेती करायची कशी, त्या ठिकाणी किती अडचणी आम्हाला होतात, आणि ही शेतकऱ्यांची भावना खरी होती. आणि म्हणून आम्ही निर्धार केला शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे, आणि म्हणून दिवसा वीज देण्याकरता आम्ही या ठिकाणी कृषी वाहिनी, सौर कृषी वाहिनी, सोलर कृषी वाहिनीची योजना आणली. मला सांगताना आनंद वाटतो, या वर्षामध्ये 12,000 मेगावॅटच्या सौर कृषी वाहिनीचं काम मी सुरू करून टाकलेलं आहे. 2 वर्षात केवळ 18 महिन्यामध्ये काम पूर्ण होईल, आणि 18 महिन्यात हे काम पूर्ण झाल्याबरोबर आमच्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा 12 तासाची वीज ही मोफत त्या ठिकाणी मिळेल, कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही. आता आमचे काँग्रेसचे लोक या ठिकाणी सांगतात इलेक्शन आलं म्हणून हे मोफत वीज देतील आणि इलेक्शन नंतर मोफत वीज परत घेतील. हे ते का सांगतात, कारण 2004 साली त्यांनी केलं होतं. आपल्या लक्षात असेल 2004 साली काँग्रेसने मोफत विजेची घोषणा इलेक्शनच्या आधी केली आणि इलेक्शन नंतर सांगितलं प्रिंटिंग मिस्टेक झाली, आम्हाला द्यायचंच नव्हतं. आम्ही असं काम करणारे नाही. आम्ही पहिले व्यवस्था केली, या सौर ऊर्जेमुळे आमची सबसिडी वाचते आहे. आज आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, आपले हंसराज भैया आहेर या ठिकाणी आले, त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. आज या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जी शेतकऱ्याला वीज देतो आपल्याला 8 रुपयाला ती वीज पडते, शेतकऱ्यांकडनं आपण 1.25 रुपया घेतो, पण आपण जी सोलरची सौर ऊर्जा तयार करतोय ती आपल्याला केवळ 3 रुपयामध्ये पडते, म्हणजे युनिटच्या मागे 5 रुपये आपले वाचतात. म्हणजे आता जी क्रॉस सबसिडी आपण देत होतो ती सबसिडी आपली जवळजवळ 15,000 कोटी रुपये वाचणार आहे, आणि शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याकरता आपल्याला 14,000 कोटीच रुपये लागणार आहेत, म्हणजे 1,000 कोटी रुपये आपण वाचवणार आहोत. ही योजना अशी नाहीये खिशातनं पैसे टाकण्याची, 3 वर्ष खिशातनं पैसे टाकायचे आहेत, 3 वर्षानंतर खिशातनं एकही पैसा न टाकता शेतकऱ्यांना मोफत वीज त्या ठिकाणी राज्य सरकार देऊ शकणार आहे. आणि म्हणून ही जी योजना आम्ही केलेली आहे ही योजना चिरकालपर्यंत चालू राहील. यापुढे आमच्या शेतकऱ्यांना कधीही आपल्या वीज पंपाचे पैसे किंवा जी शेती करता वीज वापरतात त्याचं बिल भरावं लागणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था ही आपण या ठिकाणी केली आहे. आणि एवढंच नाही, आपण बघितलं असेल सिंचनाच्या सोयी वाढवण्याकरता इतक्या मोठ्या प्रमाणात आपण काम केलं. अरे गोसीखुर्दचं काम हे हनुमानाच्या शेपटीसारखं कधी पूर्णच होणार नाही असं वाटत होतं,
2014 नंतर माननीय मोदीजींनी पैसे दिले, आपण पैसे दिले, आज घुसीखोरीचं काम हे इतक्या मोठ्या प्रमाणात झालं, 1,625 किलोमीटर पर्यंत हे सगळं पाणी आपण पोचवतोय। आणि आजच बंटीनी देखील या ठिकाणी सांगितलं, जो शब्द आम्ही दिला होता तुमच्या पर्यंत देखील हे पाणी सिंचनाकरता आपण त्या ठिकाणी पोचवलं। अड्याळ उपसा सिंचन नागवेड आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील 27 गावांना या ठिकाणी सिंचन उपलब्ध करून देणारी योजना असेल, सोनाळा टप्पा 2 असेल, शिवनाला उपसा सिंचन असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत या योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी देखील आपण पोहोचवतो। एकीकडे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत करत असताना मला सांगितलं पाहिजे, या सरकारने सगळ्यात जास्त योजना कोणाकरता तयार केल्या असतील तर त्या आमच्या मातृशक्ती करता, आमच्या महिलांकरता। आताच आमच्या लाडक्या बहिणींनी मला राख्या बांधल्या, खरं म्हणजे आमच्या बहिणींकरता, आमच्या महिलांकरता आपल्या सरकारने पहिल्यांदा निर्णय घेतला, एसटी मध्ये 50% तिकिटात महिलांना प्रवास करता येईल। मला आनंद वाटतो महिलांनी इतक्या जोरात प्रवास करणं सुरू केलं, आमची तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली, 50% तिकीट करून देखील फायद्यामध्ये आली। आता तर महिला आपल्या घरच्यांना सांगतात तुम्ही तालुक्याला किंवा जिल्ह्याला गेलात दुप्पट पैसे खर्च होतात, आणि तुम्ही गेल्यानंतर एखादं व्यसन करता त्यामुळे त्यातही पैसा वाया घालवता, मी जर जाऊन आली तर अर्ध्या पैशात काम होते, त्यामुळे तुम्ही घरी बसा मी जाऊन येते, आमची माय माऊली आज बाहेर पडलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे। आज मला सांगितलं पाहिजे आपल्या घरी मुलगी जन्माला आली तर आपण लेक लाडकी योजना सुरू केली आणि त्या मुलीला 18व्या वर्षी 1,00,000 रुपये मिळतील अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज आपण आपल्या मुलींकरता संपूर्ण उच्च शिक्षण मोफत केलं, आता पहिल्या वर्गापासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत इंजिनियर, डॉक्टर, बीबीए, एमबीए कुठलाही कोर्स आमच्या मुलींनी प्रायव्हेट कॉलेजमध्ये घेतला तरीही 1 रुपयाची फी मुलींना भरावी लागणार नाही, मुलींचे फीचे सगळे पैसे राज्य सरकार भरत आहे। याचं कारण माहिती आहे, ज्या देशामध्ये मुली मानव संसाधनामध्ये सम्मिलित होतात तेच देश प्रगती करतात। मोदीजी नेहमी सांगतात 50% लोकसंख्येचा भाग महिला आहेत, या महिलांना मानव संसाधनात परिवर्तित करा, देश अर्ध्या काळामध्ये विकसित होईल। आणि म्हणून आमच्या मुलींकरता मोफत शिक्षणाची व्यवस्था आपण केली। आणि एवढंच नाही तर आज लेक आपण लाडकी बहीण योजना सुरू केली, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपण 21 वर्षापासून तर 65 वर्षापर्यंतच्या आमच्या ज्या महिला आहेत यांना महिन्याला 1,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय केला। मला सांगताना आनंद वाटतो, आपण परवापासून पैसे टाकणं सुरू केलं आहे, 17 तारखेला 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे पैसे हे त्या ठिकाणी जमा झालेले असतील। त्यानंतर ज्यांचे फॉर्म आलेले आहेत सप्टेंबरमध्ये त्यांच्या म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत ज्यांचे फॉर्म येतील सप्टेंबरमध्ये त्यांच्या खात्यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर तीनही महिन्याचे पैसे आम्ही जमा करणार आहोत, एकाही बहिणीला आम्ही वंचित ठेवणार नाही। आज 2 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये आपण टाकणार आहोत। आता काही सावत्र भाऊ देखील तयार झाले आहेत, ते सावत्र भाऊ अलीकडच्या काळामध्ये महिलांना खोटं सांगतात। पहिल्यांदा तर यांनी प्रयत्न केला, हे कोर्टामध्ये गेले, हे काँग्रेसचे लोक कोर्टामध्ये गेले आणि कोर्टाला सांगितलं ही योजना बंद करा, दुसरे काम केले पाहिजे, त्या कामांकरता पैसा पुरणार नाही, लाडकी बहीण योजना बंद करा, पण कोर्टाने त्यांना फटकारलं आणि सांगितलं आम्ही बंद करणार नाही। काँग्रेसवाल्यांची याचिका कोर्टाने फेटाळली, त्यांचे प्रयत्न या ठिकाणी तोकडे पडले। मग सांगितलं, म्हणाले 3 महिन्याकरता पैसे आहेत, आम्ही त्या ठिकाणी बजेटच त्यांना दाखवलं, दरवर्षी बजेटमध्ये मार्च पर्यंतची तरतूद करतो, मार्च मध्ये पुढच्या मार्चची तरतूद करतो, आम्ही त्यांना दाखवलं
आम्ही मार्च 31 मार्च 2025 पर्यंतची सगळी तरतूद त्यात ठेवली आहे आणि आमच्या लाडक्या बहिणी पुन्हा आम्हालाच निवडून देणार आहेत. पुन्हा पुढच्या वर्षीचं बजेट तयार करू, त्या पुन्हा एक वर्षाकरता एवढेच पैसे या ठिकाणी ठेवू. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, हे ज्या प्रकारे या योजनेचा विरोध करतायत आमच्या लाडक्या बहिणींनो, चुकून दुर्दैवाने हे जर सत्तेवर आले, जसं मागच्या वेळेस उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवजी सरकारमध्ये आले, महाविकास आघाडीचं सरकार आलं, महाविकास आघाडीने पहिलं काम काय केलं, मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो त्यावेळेस सुरू केलेल्या सगळ्या योजना त्यांनी बंद केल्या, एकही योजना नाही. जलयुक्त शिवारपासनं तर शेतकऱ्यांपर्यंत जेवढ्या योजना तयार केल्या होत्या सगळ्या योजना त्यांनी बंद केल्या. त्यामुळे हे सावत्र भाऊ जर चुकून आले तर लाडकी बहीण योजना देखील हे बंद करतील. पण त्यांना ती लाडकी बहीण योजना बंद करण्याची संधी आमच्या लाडक्या बहिणी देणार नाहीत. पुन्हा एकदा त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळेल आणि आमच्या लाडक्या बहिणींना अशा प्रकारे हे जी योजना आहे त्या योजनेचा पैसा सातत्याने त्या ठिकाणी निश्चितपणे मिळत राहील. आज या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे, प्रत्येक घटकाच्या पाठीशी आपण उभे आहोत. आज आमच्या तरुणाई करता आपण अप्रेंटिसची योजना आणली आणि या सगळ्या लाडक्या भावांकरता, तरुणांकरता, तरुणींकरता आपण सांगितलं की त्यांना देखील ट्रेनिंग देण्याकरता कोणीही नोकरी दिली तर 10,000 रुपयापर्यंतचा त्यांचा पगार हा राज्य सरकार त्या ठिकाणी देईल. एक वर्ष राज्य सरकार तो पगार देईल, एक वर्षानंतर ते ट्रेन झाले की त्यांना त्याच ठिकाणी नोकरी मिळेल किंवा अन्यत्र कुठे नोकरी मिळेल. आज हजारो हजारो आमचे तरुण हे नोकरीला लागतायत. 10 लाख तरुणांना अप्रेंटिसच्या माध्यमातून नोकरी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी केला आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे हा आपला प्रयत्न आहे. समाजातल्या सगळ्या घटकांना आपण त्या ठिकाणी मदत करतो. आज आमच्या आदिवासी समाजाकरता आपण बिरसा मुंडा रस्ते योजना आणली, गावागावापर्यंत आपण रस्ता घेऊन चाललो. आमच्या अनुसूचित जाती करता आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्यांना देखील सोयी मिळायला पाहिजेत अशा प्रकारच्या योजना आणल्या. समाजातल्या सगळ्या घटकांना सोबत घेऊन आपण पुढे चाललो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही जेव्हा विकास करतो, आम्ही जेव्हा समाजाला मदत करतो, त्यावेळी हे काँग्रेसचे लोक, महाविकास आघाडीचे लोक हे आमच्याशी विकासाचे कॉम्पिटिशन करू शकत नाही म्हणून हे रोज खोटं बोलतात, सकाळपासून रात्रीपर्यंत खोटं बोलतात, खोटं बोलून बोलून तुमची दिशाभूल करतात. लोकसभेच्या वेळी यांनी असंच खोटं बोलून सांगितलं, आरक्षण जाणार, संविधान बदलणार. अरे सुप्रीम कोर्टाने सांगितलं संविधान बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही, संविधान बदलण्याचा अधिकार संसदेलाही नाही, माननीय मोदीजींनी देखील सांगितलं. पण यांनी खोटं बोलून बोलून त्या ठिकाणी तुमची दिशाभूल केली. आता देखील हे लोक हेच करणार आहे, आता देखील काहीतरी नवीन शोधून काढतील. आणि विकासावर हे कॉम्पिटिशन करत नाही, विकासावर स्पर्धा करत नाही, हे स्पर्धा करण्याच्या ऐवजी लोकांच्या डोक्यामध्ये खोट्या गोष्टी भरवण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, या खोटारड्या लोकांना विचारा, पहिल्यांदा हे सांगा, इतकी 60-65 वर्ष तुम्ही राज्य केलं, जेवढ्या योजना मोदीजींचं सरकार, जेवढ्या योजना महायुतीचं सरकार या ठिकाणी घेऊन आलं त्या योजना तुम्ही का आणू शकला नाहीत, 60-65 वर्षात आमचा विचार तुम्ही का केला नाहीत, हा प्रश्न त्यांना विचारा, ते तुम्हाला उत्तर देऊ शकणार नाही. आणि म्हणून आज या निमित्ताने खरं म्हणजे मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे की शहीदांची स्मृती जपत असताना ज्या शहीदांनी या भारताला स्वतंत्र करण्याकरता बलिदान दिलं त्या शहीदांना स्वर्गात हेच वाटत असेल की आता स्वतंत्र झालेला माझा भारत हा मजबूत भारत झाला पाहिजे, हा विकसित भारत झाला पाहिजे. आणि या भारताला विकसित करण्याचा संकल्प घेऊन पुढे जाणारे आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात हा विकसित भारत करण्याकरता तुमचा आशीर्वाद बंटीच्या पाठीशी, तुमचा आशीर्वाद मंचावरच्या
आमच्या नेत्यांच्या पाठीशी, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी नेहमीच राहू द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. भारत माता की जय. माझी विनंती आहे, 5 मिनिटं कोणी जागेवरून उठणार